कुबनोळी येथील वार्ड नंबर 1 मधील उत्तम पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्य सुजित माने व युवा उद्योजक चंद्रकांत माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुबनोळीमध्ये दखनचा राजा तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 142 रक्तदात्यांनी रक्तदान सोमवारी केले. या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब माने हे होते. प्रारंभी सर्व रक्तदात्यांचे व अर्पण ब्लड बँक कोल्हापूरचे माधव ढवळीकर, पूनम गवळी, संजय पवार, डॉक्टर प्रकाश गाडवे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत पुरुषोत्तम शिरदेली यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद माने यांनी केले. यावेळी कोगनोळी सह परिसरातील युवा वर्ग दखनचा राजा तालीम मंडळातील सर्व पदाधिकारी यांच्याकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्व रक्तदात्यांना भेट वस्तूही देण्यात आल्या. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी निलेश मगदुम, शुभम जगदाळे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या शरीराला कोणतीही हानी होत नाही, झाला तर फायदाच होतो. विज्ञानाने आतापर्यंत सिद्ध झालं आहे 99 प्रकारच्या आजारावर रक्तदानाने नियंत्रण राहतं. त्यात कॅन्सरसहित बीपी, शुगर, तिसरा आजार नियंत्रित राहतात. आणि जिवंतपणी आपण दान करतो आहे सगळं हे काम केलं तिचं काही जण मित्रदान करतात, मनोरथ काही जण देहदान करतात. जीवनपणे आपण दान करतो आहे आणि कोणाचा जीव वाचवतो हे समाधान खूप मोठं असतं. आणि आपण एक रक्तदान केल्यामुळं कमीत कमी 4 कुटुंब आपण सावरू शकतो आणि एका रक्तपिकेतून 4 जणांना गरज मिळू शकते.